नमस्कार, मी नेहा, इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूयात शहरातील काही ठळक घडामोडी. टिटवाळा येथे राहणारे साळुंखे कुटुंब, या कुटुंबातील स उर्मिला साळुंखे या आंतरराष्ट्रीय मानव न्यायिक महासंघ अधिकार फेडरेशनच्या महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्ष यांनी स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले होते. त्यांच्या कार्याचा गौरव करून आंतरराष्ट्रीय महाविद्यालयाने डॉक्टरेट या मानाच्या पदवीकरता स उर्मिला साळुंखे यांची निवड केली आहे. आंतरराष्ट्रीय मानव न्यायिक महासंघाचे संस्थापक डॉक्टर विठ्ठल मदणे यांचे स उर्मिला साळुंखे यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. आंतरराष्ट्रीय मानव न्यायिक महासंघाचे राष्ट्रीय सचिव दीपक जाधव यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याच कार्यक्रमात दिलीप वामण म्हात्रे यांची आंतरराष्ट्रीय मानव न्यायिक महासंघाची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिले त्यात काय आहे हे सर्वसामान्यांना कळावे म्हणून संविधानाच्या प्रती संपूर्ण महाराष्ट्रात लोकांच्या घरोघरी जाऊन वाटण्यात येतात. साळुंखे कुटुंब सतत सामाजिक उपक्रम राबवित असतात, जसे शाळेतील मुलांना मोफत शालेय साहित्य, गोरगरिबांना अन्नधान्यांचे वाटप. जसे शाळेतील मुलांना मोफत शालेय साहित्य, गोरगरिबांना अन्नधान्याचे वाटप केले जाते. आरोग्य शिबिरे भरवण्यात येतात. मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा भरवण्यात येतात. त्यात निवड झालेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो. नमस्कार, मी उर्मिला उपे साळुंखे. मला डॉक्टरेट ही पदवी मिळाल्यामुळे मी डॉक्टर विठ्ठल मदणे साहेबांचे प्रथम आभार मानते, तसेच दीपक जाधव यांचेही आभार मानते. तसेच ही पदवी मिळाल्याबद्दल सर्व वरिष्ठांचे मी आभार मानते. तसेच यापुढेही मी सतत काम करीत राहीन. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9320420420, 9388420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.